नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शाळा सिद्धीचं जे स्वयं मूल्यमापन केलेलं होतं त्याची प्रिंट कशी काढायची ते आपण पाहणार आहोत। प्रथमतः आपण ब्राउझर ओपन करा, कोणतंही त्यामध्ये टाईप करा www.shalasiddhi.nupa.org असं टाईप करा। टाईप केल्याच्यानंतर त्यावर क्लिक करा किंवा एंटर करा। एंटर केल्याच्यानंतर आपलं शाळा सिद्धीचं मेन पेज ओपन होईल। यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये लॉग इन असं दिसते, त्यावर क्लिक करा। लॉग इन आल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्या शाळेचा UDIS क्रमांक आणि शाळेचा पासवर्ड शाळा सिद्धीचा आपल्याला टाकायचा आहे, टाकून सबमिट करायचा आहे। मी सबमिट करतोय UDIS क्रमांक आणि पासवर्ड। यानंतर आपल्या शाळेचं होमपेज ओपन होईल। यामधून आपल्याला सगळ्यात खाली रिपोर्ट्स असं दिसतंय, रिपोर्ट्समध्ये दोन नंबरची टॅब आहे सेल्फ इव्हॅल्युएशन रिपोर्ट म्हणून, त्यावर क्लिक करायचं आहे। मी क्लिक करतोय त्यावर। क्लिक केल्याच्यानंतर आपण जे गुणदान केलेलं आहे शाळा सिद्धीला, स्वतः स्वयंमूल्यमापन केलेले जे मार्क आहेत सर्व पेज टू पेज आपल्याला पाहायला मिळतील। यानंतर आपल्याला कीबोर्डवरती कंट्रोल प्लस पी असं बटन दाबायचं आहे, कंट्रोल आणि पी एकदाच असं दाबल्याच्यानंतर आपल्याला ते पेज सर्व स्वयंमूल्यमापन केलेलं सगळं रिपोर्ट आपल्याला पाहायला मिळेल। ते आपल्याला सेव्ह करायचं आहे। सेव्ह करत असताना सेव्ह ॲज PDF आहे का याची खात्री करायची आहे। PDF नसेल तर तिथं चेंज करायचं आहे आणि फॉर्मॅट PDF निवडायचं आहे। आपल्या शाळेत जर प्रिंटर नसेल तर आपल्याला PDF स्वरूपात ही फाईल सेव्ह करायची आहे। फाईलचं नाव मी सेव्ह केलेलं आहे, फाईल अशा प्रकारे सेव्ह झालेली आहे। दुसरा प्रकार म्हणजे आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये PDFचं बटन दिसतंय, तिथं क्लिक केलं की आपल्याला ह्या दुसऱ्या प्रकारे सुद्धा फाईल सेव्ह करता येते, एकतर कंट्रोल पी किंवा एक उजव्या कोपऱ्यामध्ये लाल कलरचा सिम्बॉल दिसतोय त्यावर क्लिक केल्याच्यानंतर ही फाईल ओपन झालेली आहे। खाली डाव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकता की बघा अशा प्रकारे ही फाईल आपल्या कॉम्प्युटरला किंवा PC सेव्ह होईल। अशा प्रकारे आपण शाळा सिद्धीचं स्वयंमूल्यमापन रिपोर्ट आपण आपल्या PC डाउनलोड करू शकतोय। डाउनलोड केल्याच्यानंतर आपण कधीही त्याची प्रिंट काढून घेऊ शकतोय। धन्यवाद।